मित्रांनो, मी बघा कुठे आले. मी चालले कळवा स्टेशनला आणि मी चालले आता मुंबईला. आहे बघा, ट्रेन थांबली होती गेली. आता बघू माझी ट्रेन कितीची आहे. आता मी चालते रस्त्याने, थांबा तुम्हाला दाखवते कळवा स्टेशन. ओके बघा कळवा स्टेशनचा नजारा. आणि मी चालते रस्त्याने. बघा चालतात सगळे, ट्रेनसाठी थांबलेले आहेत. मला वाटते ट्रेन लेट आहे, अजून ट्रेन काय आली नाही. ओके उतरले मुंब्रा स्टेशनला. बघा ह्या ट्रेनमधून आलंय, उभी गर्दी ट्रेनमध्ये, बायकांचे लागलेले भांडण. बघा किती गर्दी. बायकात बाबा मला भांडण लागल्या गर्दीमध्ये. कधी एकदाची मुंब्रेला पोचते काय माहिती. आता निघाली कळव्यापासून मुंबळ्यापर्यंत पहिल्यांदा प्रवास केला. ठाण्याला जेव्हा जॉबला होती ना तेव्हा ट्रेनने जायची, तेव्हा सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही टाइम ट्रेनने जायची. एवढी गर्दी राहायची ट्रेनला, मग काय वाटत होतं, रोजची सवय होती. आज कळव्यातून ट्रेनमध्ये बसले, बापरे एवढी गर्दी ट्रेनमध्ये. मग जीवन असा गुदमरायला लागला, पहिल्याची सवय मोडली. पहिल्याची आठवण पण आली ट्रेनमध्ये आल्यावरती गर्दी बघून. हे बघा मुंब्रा स्टेशनचं दादर चढलं खाली असतो. आता आता मुंब्रा मार्केटमध्ये मला मार्केटचं थोडं म्हणजे मार्केटचं काही सामान नाही घ्यायचं. मला फक्त घ्यायचे मेहंदीचे कोन, आणि खास कर मी ना मेहंदीच्या कोनसाठीच मुंब्र्याला आलेली. मला दाखवली की माझी शाळा आहे. आणि पहिले मी इकडे मुंब्र्याला राहायचे ना तेव्हा मी त्या शाळेत होती. आता मी आले तर मेहंदीचा कोण गेला. आता बघते नॉवेलटीचं दुकान चालू आहे का. नॉवेलटीचं दुकान आणि घेतले मेहंदीचे कोण. आणि आता मी चालले घरी, मला फक्त एवढंच घ्यायचं होतं म्हणून मी आले होते. तरी अजून बघते काय आहे की तर मार्केटमध्ये चांगलं आणि ते पण घेते आणि नंतर जाते. आणि काजूसाठी लेट नाही व्हायला पाहिजे, काय खाण्याला लेट झाला. मग आता बघते कुठे जायचं आहे. छान असेच कानं धरतात. बघा मी मुंबईहून निघाले आणि मी रेती बंदरला आले. इथं माझ्या जुन्या घरी आले. इथं मी काय पकडलंय बघा, ससा आहे बघा कसा असंच पकडतात सस्याला. पळू नको. हे बघा
किती क्यूट आहे, किती भारी आहे, पटकन द्या. अजून एक होता ना, आमची चालू आहेत बचत गटाचे काम. आम्हाला जायचंय 17 तारखेला मीटिंगला आहे बघा. आमच्या मॅडमचं काम चालू आहे बचत गटाचं. फक्त माझं एकटीच आहे ना चालायचं. नाही माझ्याकडं बघा, बचत गटाचे फॉर्म भरणं चालू आहेत. आम्हाला जायचंय मीटिंगला बचत गटाच्या. असं बघा तर फोटो असं बघा. मित्रांनो, मी पोहोचले घरी आणि घरी आल्या माझा चालू झालाय स्वयंपाक. हे बघा, मी आता जेवण बनवते. पहिल्यांदा लसूण सोलायला लागले. आणि आजची माझी रेसिपी आहे, आज मी बनवणार आहे बिर्याणी. कारण उशीर झालाय, फक्त बिर्याणीच बनवणार आहे. आणि बिर्याणी कशी पटकन होते. मस्त गेले मुंब्रा मार्केटमध्ये, छान वाटलं. थोडस बाहेर फिरून आल्यावर बसले, थोडी स्वयंपाक करून दमले. किचनमध्ये होते, लय गरम होत होतं, म्हणलं थोडीशी हवा घ्यावी, थोडीशी पंख्याच्या हव्याला बसले. आणि हे बघा, आमच्या रागिणीचा चालू आहे अभ्यास. बघा पोरी किती हुशार आहेत, तिच्या अभ्यास करायला बसलेत. पण यांना ना घरातले कामं नको, नुसतं अभ्यास करायला पाहिजे. हे बघा, इथे एक आहे. हे बघा, हे बघा, ही रोशनी. हाय नाही करायचं, पहिला अभ्यास करायचा, नंतर हाय करायचं. कळलं? कर अभ्यास पटकन. ए ऋषे, काय बसले भाकरी करायला? हे बघा, मस्तपैकी पीठ मळून घेतले भाकरीचं. तवा बिवा ठेवलाय, आता करते भाकरी. कारण बिर्याणीचा पीठ थोडा कॅन्सल केलाय, म्हणून भाजीच बनवते आणि भाकरी करते. संध्याकाळी भात नाही खावत. भांडे काढायचे, थोडेसे कपडे धुवायचे राहिले. उद्या काय थोडस करून घेते, ताईचे ताईला थोडी मदत करते भांडे धुण्यामध्ये. आणि शुक्रवारचे काय माझी सुट्टीच असते, शुक्रवारी माझ्या घरचं करून घेते. आणि घरामध्ये चालू आहे दुर्गेश्वरच्या डेकोरेशनची तयारी. थोडं लेटच झालंय तयारी करायला. पण प्रत्येक दोघं जण मिळून राहूला तरी होईल. ते पण मी तुमच्याबरोबर नक्कीच तयारी करणार आहे. डेकोरेशन पोराने कसं बनवलं, काय बनवलं, छान बनवलं, छान बनवलं.
सुरुवात करून घेतलाय. सर्व जेवण बनवले, बिर्याणीचा थोडा वेळ चेंजेस केला होता, तर भाजत भाजी आणि भाकीच बनवले. तर ठीक आहे, आता करते जेवणाची तयारी आणि मला ना आराम पण करायचा आहे. मी थकलेली पण आहे. आता पोरांना बोलवते म्हणजे पोरं पण जेवायची तयारी करते. ठीक आहे, आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असंच आपण उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत मस्त आणि सुस्त राहा. बाय.